पाटील इलेवन तोंडरे यांच्या वतीने आयोजित आमदार चषक 2022 या स्पर्धेचे टावर ग्रुप अमृत इलेवन चेंज यांनी विजेतेपद पटकाविले आहे. भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेल तालुक्यातील तोंडरे गावातील आझाद मैदानात पाटील इलेवन तोंडरे यांच्या वतीने 7 ते 12 डिसेंबर या दरम्यान आमदार चषक 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही या स्पर्धेला भेट दिली. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यांना रोख रक्कम 50,000 आणि आमदार चषकाने गौरविण्यात आले, तर रोख रक्कम 25,000 आणि आमदार चषकाचे तृतीय पारितोषिक जय अंबिका जय हनुमान संघ जोवेली मानकरी ठरले. तसेच स्वर्गीय रोहन स्पोर्ट्स यांना चतुर्थ क्रमांक म्हणून रोख रक्कम 25,000 आणि आमदार चषकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे अजय कडू यांनी मालिकावीराचा किताब पटकविला. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज धनंजय हिलाल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक महेंद्र धुळे, उत्कृष्ट फलंदाज म्हणून विशाल पाटील यांना गौरविण्यात आले. या पारितोषिक वितरण सोहळ्याला भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, स्पर्धेचे आयोजक तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व पनवेल तालुका उपाध्यक्ष राम पाटील, तोंडरे सरपंच नारायण पाटील, भाजप रायगड युवा सरचिटणीस दिनेश खानावकर, बुर्दुल सरपंच चिंतामण पाटील, राजू कडू, पवन भोईर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. सुंदर देखणं असं हे नियोजन अतिशय मनाला सर्वांनाच भावलं असेलच, पण तो खेळाडूंबद्दल खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन केले पाहिजे. मोडवली संघ असू द्या किंवा सोमटणे संघ असू द्या, उसाटणे संघ असू द्या, हे दोन्ही पण अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ केला. वडवली संघाच्या तर मोठे 4 ओव्हरमधून 3 ओव्हर खेळून त्यांनी 50 धावा काढल्या. खरोखर त्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. असाच खेळ करत चला आणि आमच्या चिल्लरवाल्यांनी ही बाईक जिंकली त्याबद्दल त्याचं खरोखर मनापासून मी अभिनंदन करतो. सर्व खेळाडूंचं अभिनंदन आणि जे आयोजक आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.